ताज्या बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी संदेश उदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र. आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. वाकणपाणी महामार्गावर आंबा नदीवरील पुलाचे नूतनीकरणाचे काम चालू आहे, त्यामुळे आंबा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली असून विहिरीमध्ये जेकवेलला येणाऱ्या पाण्याची पातळी देखील कमी झाली आहे. त्यामुळे पालिकरणा 2 ते 3 दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असून पाली ग्रामपंचायत जॅकवेलला येणाऱ्या आंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी काम करत आहे. 2 ते 3 दिवसात पालिकरांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल, मात्र पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पालिकरांनी सहकार्य करावे असे आवाहन पाली ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच विजय मराठे, सदस्य भास्कर दुर्गे व सदस्यांनी केले आहे. सर्व नागरिकांना एक नम्र विनंती आहे की पालीची पाण्याची लेवल जॅकवेलची कमी होत असल्यामुळे आम्ही सध्या मोटर बंद ठेवत आहोत, थोड्या थोड्या प्रमाणात चालू करून आम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला पाणी सप्लाय करत आहोत. तर 1-2-3 दिवस सहकार्य देऊन आम्हाला हे करा, म्हणजे सहकार्य करावं की जेणेकरून आम्ही दिवाळीच्या आसपास तुमच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करू शकतो. नगर पालिकेच्या सर्व नागरिकांना एक विनंती आहे का, आपला आंबा नदीवरील ब्रिजचं काम जे चालू आहे जे आपण बघत आहोत, तर ब्रिजच्या कामामुळे पाण्याची पातळी जी जॅकवेलला येणारी पाण्याची पातळी ती डाऊन झाली, ती डाऊन झाल्यामुळे जॅकवेल विहिरीमध्ये पाणी ते पंप ओपन होत आहे, पंप ओपन झाल्यामुळे पंप गरम होऊन शॉर्ट होऊन ते बंद होण्याचे चान्सेस. म्हणून आज सध्या पाली ग्रामपंचायतीच्या वतीने जॅकवेलच्या पाण्याची लेवल वाढवण्याचं काम चालू केलं आहे. जे ब्रिजचं काम करतात त्यांना बोलून त्यांच्याकडनं भर टाकून घेतले आहे. त्या भरीने जर पाण्याची लेवल वाढली तर जॅकवेलमध्ये येणार विहिरीची लेवल पाण्याची वाढेल, पंप पाणी चालू करण्याची सुविधा आम्ही करत आहोत. फक्त नागरिकांनी 2 दिवस जरा झाल्या त्रासबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा.